सकाळ सकाळ शुभ सकाळ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी उभी कशी दिसते, छान दिसते माझी गोंडुडी, है ना बाबू? माझा लाडू मस्त मस्त दिसतो, एकदा मोतीचूरचा लाडू. आणि आम्ही आता चाललो आहे गावाला, पडग्याला. हा, पडग्याला. आणि आज पाडवा आहे, भाऊबीज पण आहे, त्यासाठी आम्ही पडग्या गावी जातोय. ओवीची भाऊबीज आहे ना, ओवीचा दादा आहे ना तिकडे, देवांग दादा है ना ओवी. आजचा पाडवा आम्ही कसा साजरा करतो हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आमच्या गावी. बघ किती सुंदर दिसतोय सूर्य. ओवी जाते हनुमान बनून? अगं जाग, अगं जाग. माझं बाळ किती गोड दिसतय, छान अशी चंद्रकोर लावली आहे बाळाने. आणि आज माझं बाळ लवकर उठलंय, 5:30 सकाळी. आणि ड्रायव्हर चेंज झालाय. चल लवकर, मग 5:30 ला उठलंय माझं पोरग. पुराने माझा नाश्ता केलाय, मॅगी बघितला सकाळी नाश्त्यामध्ये, मॅगी खायची होती. आणि आम्ही आता सगळेजण चाललोय आमच्या माई आजीकडे. कल्याणी कशी दिसते? कल्याणीला दिवाळी गिफ्ट घेतलंय मी. हे ओवी आणि मी मॅचिंग झालो आहे, थोडस चातीला पण आम्ही मॅचिंग झालो आहे. काय बरं वाटलं आता? आता झालं मन भरलं लगे. बघ माझ्याकडे हा हॅपी दिवाळी. तोर थांबलं चला. ते कुठ जा, त्यांच्याबरोबर जाते. अरे झाला जा रे. मॅक्स 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 तो बोलते बोलते बोल. हॅपी दिवाळी मॅक्स. पाहिजे तुला काय पाहिजे? म्हणतो त्या म्हणतो तुम्ही ना क्यूट किटी. काय ठेवणार? क्यूट किटी. क्यूट किटी. अरे वा. कपडे बनवूया. गिफ्ट नाही करणार, गिफ्ट नाही बदलला.
अरे असं नको रे असं नको काढू रे चल रे कपडे खोलू हे कपडे आहेत चल चल आपण घरी जाऊन खोलूया तू सकाळी 5:30 वाजता उठली आहेस तुझे डोळे बघू जरा डोळे माझे मामसासरे आलेले आहेत म्हणजे आमचे गोपाळ मामा आईंचे भाऊ आणि आता आई त्यांना भाऊबीज करत आहेत आता या 7-8 महिन्यांमध्येच आमचं जाणं नाही झालं मामांकडे नाहीतर कंटिन्यू जाणं चालू असायचं मामांना डायबिटीज आहे म्हणून जास्त गोड खात नाही तोडशी साखर काय मामा अरे वा सुंदर साडी आणली आहे मामांनी आईंसाठी हा अरे वा एक नंबर मी आता माझ्या दादाला एक छोटीशी भेट देते दादा वापर आता आत्ताच वापर लगेच आत्ताच वापर लगेच म्हणजे बघायलाच पाहिजे काय बघ तुला माझं गिफ्ट आवडलं का छान दिसते मामा आवडलं का मामा घड्याळ तुमच्या बहिणीचं गिफ्ट आवडलं का आवडतो सो त्यात काही प्रश्नच नाही आवडायलाच पाहिजे गावावरून आता आम्ही पालघरला आलोय आणि आता जेवण बनवण्याची तयारी चालू आहे आमचे भाऊ येणार आहेत म्हणजे कल्याणीचा भाऊ माझा भाऊ म्हणून तयारी चालू आहे पुऱ्या डाळ भात आणि बटाट्याची सुकी भाजी वालाची भाजी आणि चना मसाला अजून काय कल्याणी बस बस ना हा बस बस आणि जर आम्हाला थोडस अजून वेळ भेटला तर मग भाजी काढणार हा पापड तळणार हरोडी तळणार आज का दिन भाईयों के लिए चला दुपारचे 2:30 वाजल्यात 2:30 नाही वाजले 2 वाजले हा 2:15 झाल्यात आणि यांची भावंड आता आल्यात पण मला आता भूक लागली रावत नाही म्हणून आमच्या सुनांनी मला वाढून दिले ते आता मी जेवते काय आहे जेवणामध्ये पुरी चण्याची भाजी बटाट्याची भाजी वालाची भाजी पापड श्रीखंड डाळ कारण आज सोमवार आहे ना सगळ्यांचाच उपवास आहे त्यासाठी व्हेज आहेत सगळे व्हेज आहेत आज आणि माझी बाकीची भावंड येत आहेत आणि ताटं बघा आम्ही आधीच वाढली वेड्यासारखी आणि सगळे जेवायला बसलेत मंडळी काय मंडळी अगं जेव पटापट तुला संपवायचंय सगळं परी परी सगळं ताट संपवणार आहे ना परी ब्लू नोटच देतो मला बोललेला मी तुला ग्रीन नोट देईन ग्रीन पण नाही मी तर रेडच्या ह्याच्यामध्ये होती रेड नाही पिंक कलर आहे त्याचा कोणता आहे रेड का पिंक आहे पिंक आहे पिंक एक्सचेंज ऑफर मे मुझे मिल गया है अभी बघूया आता ह्याच्यामध्ये प्रतीकने काय गिफ्ट घेतले माझ्यासाठी ते आणि मला नाही आवडणार तर प्रतीकने सांगितले की तुला ह्याच्या ऐवजी मी 5 गिफ्ट आणून देणार हा तू 5च आणून दे हा माझा भाऊ निरंजन ज्याला म्हणतात पिंटू मला पण तुला गिफ्ट द्यायचंय आणि हे तुझ्या बहिणीकडनं तुला छोटस गिफ्ट थँक्यू माझा एक भाऊ कमी आलाय विशाल आणि विघ्नेश हा आहे विशाल याला म्हणतात विशू आणि आता मला दोघांची म्हणजे याला मला डबल पेढा भरावा लागला आणि तुला तो खावा पण लागणार मागून तर खूपच डाएट वरती आहेत माझी आणि हे माझ्या दुसऱ्या भावाचं विशालचं गिफ्ट आहे आणि मी पण आणलंय दोघांसाठी हे विशालचं आता नावं बघा तिकडे आतमध्ये तुम्ही हा नाव हा तसं त्याला साईज होईल त्याची कारण की ना विघ्नेश दादा थोडस असं थोडस असं हेल्दी आहे ऍक्च्युली हा त्याच्यामुळे कधी कधी साईज चा प्रॉब्लेम होतो आणि हे दादाचं आणि हे तुझं मी 2 वेळा पाया पडतो भविष्यात डॉक्टर होशील तर माझ्याकडून बिलिंग करू नको हा हे सोहम दादाचं गिफ्ट माझं टेम्परेचर चेक कर हा किती आहे एवढी राजून दाखवते हे ओवीचं गिफ्ट पाठवलं सोहम दादाने गावी आहे ना दादा सगळेच गावी गेले थोडस पीठ बाकी आहे म्हणून ते लाटून घेते पूर्ण राहिले ते आणि हे आहे गोपाल भाई
मारवाडी आहेत ते, पण त्यांना मराठी समजते बरं का. हां, मागच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग करायला गेली होती तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं भोपाल भाई तेही. भाभी को लेके आने वाले थे आप? वही आणलं नाही वाटत. बहुत कम खाते हो आप भैया, खाना सीखा ना. थोडी थोडी करून अजून खाते आणि माझा नवरा बोलतो अजून फुंक. आणि हे माझ्याकडनं त्याला गिफ्ट आहे छोटस. बताना पच्ची लागा की नाही लागा? हा नाही भी लागा ना फिर भी बताना. आणि हा आहे सुमीर. मी शॉपमध्ये गेली ना, म्हणजे भोपाळ भाईच्या दुकानात गेली ना, की मला काही खाल्ल्याशिवाय तो मुलगा बाहेरच निघू नाही देणार. दीदी पाणी तो पिऊ. दीदी आपको मलाई सँडविच पसंद आहे ना? बोले की आहो दीदी. दीदी खम्मन लेके आहो दीदी. म्हणजे त्याचं तोंड चालूच असतं सांगायला, आणि तो नसला की पूर्ण कमतरता हे भोपाळ भाई पूर्ण करणार. आणि त्यांच्या घरी मी एकदा गेली, तिथं दाल बाटी खाली होती आणि खूप सुंदर बनवली होती दाल बाटी. मी एकदा व्हिडिओ त्यांचा दाखवणार आहे तुम्हाला. सुमेरच्या एकदा मला गावी जायचंय. सुमेर घेऊन जाणार आहे ना सुमेर? पक्का पक्का. सुमेरला सांगितलंय आम्हाला पक्क असं देशी घी खा आणि अजून 10 किलो वजन वाढून घ्या. है ना? पक्का पक्का सगळ्याला पक्का करणार. तो खूप रिस्पेक्ट देतो. त्यांनी त्याला खूप छान असं शिकवलेलं आहे. आणि हा आहे जयेश. तुम्ही बघितलं असेल की ओवी ज्याच्या खांद्यावरती बसून अख्खं शेत फिरत होती, आणि मग मी शेवटी सांगितलं जयेश वर्कआउट नाही केलेस का? ते करायचं आहे का तुला? हा कल्याणीचा भाऊ असं मी नाही बोलणार, हा माझा भाऊ. हा हे कल्याणीचा मोठा भाऊ की लहान? तू मोठा आहेस ना. अरे जयेश ऐक ना, एक कमेंट आली होती का जयेशची बायको का नाही दाखवली? आता काय करायचं सांग तू. आता बायको कुठून आणायची ती तू सांग अगोदर. नंतर दाखवूया. अच्छा करूया. हो अजून झालंच नाही याचं लग्न. ऍक्च्युली सगळ्यांना कन्फ्युजन हे झालं की आम्ही कल्याणीच्या भावाच्या मुलीला बघायला आलोत ना, म्हणून जयेशचीच मुलगी वाटली त्यांना सगळ्यांना. हा पण ती मुलगी ना कल्याणीच्या काकांच्या मुलाची मुलगी. एक हातचे लो, एक हातचे दो. चलो चलो. नाही किती भाऊ आहे, किती भाऊ आहे. आणि याचं नाव आहे शैलेश. कल्याणीचा चुलत भाऊ. पण असं चुलत फक्त सांगायला बरं का, दोघांची खूप गॉसिपी होत असते. खूप खूप अशी गॉसिप चालूच असते. कुणाचा फोन आहे? शैलेशचा फोन. काय तुला थोडीशी अशीच गॉसिप चालू आहे थोडंसंच? अरे तू पण डायट करतोस का काय? थँक्यू. आणि आता आम्ही ह्याचं पण लग्न बघणार आहोत. बघतोय पोरगी. आता लवकरच पोरगी भेटली ना की तुम्हाला दाखवतो. तुमच्या नजरेमध्ये एखादी मुलगी असेल ना तर सांगा. शैलेश खूप गोड आहे. जयेश आणि शैलेश दोघं पण खूप छान आहेत. असेल तर सांगा मला नक्की कमेंट करून. बरोबर ना? कळालं काय आहे ना, कल्याणीने पुन्हा पार्शलिटी केली जयेश बरोबर. पहिला शैलेशला घेतली आरती करायला आणि जयेशला मागेच ठेवलं. बघा जयेशचं तोंड कसं बघण्यासारखं झालं. अरे 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 अरे. लाडका भावाला अगोदर घेतलं तिने. आज पण कल्याणीने पफ टाक काढलाय ना. नाही पण त्याच्यात थोडीशी अशी मोठी वाटते ना, पफ नसला की एकदमच छोटीशी वाटते. 5 वर्ष मागे जाते पफ काढून टाकला की. त्या सांगितलं या भावाची ओळख करून दे कल्याणी बोलते मला नाव नाही माहीत. ते काय झालं, त्यांची बहीण गावी आहे. हां त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं कल्याणीला नाही मी यावर्षी तुझ्याकडनं भाऊबीज करून घेणार. आणि ते कल्याणीच्या लग्नाला आले होते बरोबर. आणि ते आज जिद्दीने आले कल्याणीकडे, नाही तू माझी भाऊबीज करायचीच. कधी कधी आपण नात्यांमध्ये खूप अडकतो, पण जी नाती आपल्या जवळ आहेत ना त्यांना घेऊनच पुढे चला. जी नाही आहेत त्यांच्याबद्दल रडत बसू नका बरोबर. हो टेको डोकं. बस बस बस. दिला दिला. हा विशाल आहे. मित्र पण असायचा आणि भाऊ पण असा, दोन्ही गोष्टी तो करायचा बरोबर ना. ही लहानपणापासून एक छान मैत्रीण आणि बहीण, या दोघांचं नातं तिने छानपैकी सांभाळलं. आणि आज आम्ही ह्या उंबरट्यावर आहोत की तरी पण आमच्या मैत्रीचं नातं काही संपलेलं नाही. बहीण भाऊ असं तर आहेच आहे, पण त्याच्यानंतर मैत्रीचं नातं ते संपू दिलं नाही आम्ही. आणि त्याच्यातला जो खटाळपणा मस्ती आणि भावंडळ हे सगळं आम्ही जपून ठेवलेलं आहे. आणि ते तसंच राहणार नक्की ना. नक्की ना. मारे धरून समाधानी जा आणि अशीच तरक्की करत जा. सुमेर आणि भोपाल भाई
त्यांनी जरी काही नाही बोललं ना तरी मला माहितीये का ते मला किती रिस्पेक्ट देतात आणि त्यांचं खरंच माझ्यावरती किती प्रेम आहे ते. कधी कधी आपण म्हणतो की अरे माझं सख्ख नाही आहे सख्ख नाही, पण कधी कधी आपली जी मानलेली नाती असतात ना ती पण आपल्यासाठी सख्ख्यापेक्षाही खूप काही जास्त करून जातात. आपण म्हणतो ना त्याची आपण नेहमीच ऋणी राहतो. अशी आज माझी सगळीच नाती आहेत ज्याची मी नेहमीच ऋणी राहणार आहे. मला खूप काही असं बोलता नाहीत बरं का, तुम्हाला माहिती आहे असं म्हणजे थोडंसं इमोशनल वगैरे नाही बोलू शकत. हा बाकी सगळं खाण्याविषयी मी बोलू शकते बरोबर की नाही. इमोशनल करता येत आहे रे, म्हणजे काय आपल्या हवा असेल ना. प्लीज दे ना, ए प्लीज दे ना, उत्तर तर हा बनताय ना यार. फिर विघ्नेश दादा तू हा व्हिडिओ बघत असशील तर तुला पण माझी आठवण येईलच आणि तू आलास की आपण परत भेटू, मग जेवायलाच भेटू बरं का. अरे भाऊबीज तर झाली आमची आणि आम्ही फोटो एक पण नाही काढलाय. अरे यार भाऊबीज झाली आणि फोटो नाही काढला. आम्हाला जर रवीच्या बाबांना मस्का लावा लागेल आता फोटो काढण्यासाठी. आता तुम्ही विचार करते का हे का होतं. हे आहे मामांनी गिफ्ट पाठवले आईंसाठी भाऊबीजेचा आणि हे तुमच्या व्याहींचं बरं का, म्हणजे आमच्या मामांसाठी. मामा म्हणजे कल्याणीचे बाबा. त्यांनी आईंसाठी गिफ्ट पाठवले आणि आई आता त्यांना भाऊ म्हणजे आमचे जुनी ओळख. म्हणजे आम्ही शाळेतून एका शाळेत होतो त्यांना आता मी विलास बोलू की व्याई म्हणून बोलू काय प्रश्न पडतो. मम्मी काय बोलतच नाही. मी काय बोलतच नाही, प्रश्नच पडतो मला त्यांना बघितलं का. आणि माझ्या नवऱ्याने ना बघा माझा व्हिडिओ असा घेतला काय, मी खालती असं लेंगा नाईट ड्रेसचा लेंगा घातला असाच माझ्या नवऱ्याने माझा व्हिडिओ घेतलाय. तर तुम्ही थोडंसं समजून घ्या. जयेश मग आता आम्ही लवकरच भेटणार आहोत कोलमी और बैगन की सब्जी खायला. हा अरे काय असतंय बोल बोल बाबा बघ किती छान बोलतात ते कॅमेरा समोर. म्हणजे बाबा अजिबात लाजत नाही. भाजी संपली आहे, बटाट्याची भाजी संपली आहे आणि आता ती मी परत बनवायला घेतली बटाट्याची भाजी. तशी मी जास्तच बनवली होती पण जास्तच आवडली माझ्या भावंडांना बटाट्याची भाजी. आणि आमच्याकडे भांडी बघा, आज भांडी बघा. आणि आज आमच्याकडे ना आमच्या वनिता ताई पण नाही येणार आहेत काम करायला. आज आम्हालाच सगळी भांडी घासायची आहेत. गडाळ्यामध्ये 5:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही दोघी जेवायला बसलो आहे. आमच्या दोघींचीही भाऊबीज झाली आहे. भाऊ घरी गेले आणि आता ते पोचत असतील आणि आता आम्ही जेवतोय. जेवून झालं की आमची भांडी वाट बघताय. भांडी घासायची भरपूर अशी, सगळी साफसफाई करायची कारण की पूर्ण किचन आवरायचं आहे. आणि ते सगळं झालं की त्याच्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे ओवीचे बाबा, ओवी, कल्याणी आणि मी आम्ही सगळे जाणार आहोत माझ्या नंडेकडे. माझी नणंद राहते तारापुरला, तिचं नाव आहे श्वेता. आज भाऊबीज आणि श्वेताताईंचा बर्थडे, ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेल्या आहेत. मग काय आज आता आम्ही तिकडे जाणार आहोत पण तिकडे काय मजा करणार आहोत आणि कसं सेलिब्रेशन आहे ते काही मला माहिती नाही आहे. पण आम्ही तिकडे गेल्यानंतर शूट तर नक्कीच करेन मला जमलं तर. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही बघायला भेटतील उद्या 9:00 आणि आता आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही जरा भांडी घासतो, सगळी स्वच्छता करतो आणि तुम्ही मस्तपैकी असाच व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, खात राहा. Smiley and bye bye.